वास्तव महाराष्ट्राचं। बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा संचार असायला पाहायला मिळते। वनसंपदेने समृद्ध असलेल्या या अभयारण्य पर्यटकांसाठी आता जंगल सफारी आकर्षण ठरू लागले आहे। मोठ्या संख्येत विविध वन्यजीव येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीस पडत आहे। बिबट्याचे एक जोडपं सातत्याने पर्यटकांच्या दृष्टीस पडत आहे। त्यापाठोपाठ अनेक ठिकाणी अस्वलही पर्यटकांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे। असेच एका ठिकाणी बिबट्याचे जोडप्याचे दर्शन झाल्यानंतर एका अस्वल मोठ्या ऐटीत उभारलेल्या पानवठ्यावर पाणी पित असताना काही पर्यटकांना आढळून आले आहे। त्यामुळे बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढीस लागली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।